नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये। आणि आता आपण आलोय ते म्हणजे दमनला। बेसिकली आपण दुपारीच येऊन पोहोचलोय, रूम वरती वगैरे आराम केला आणि आपण जेवण वगैरे पण बाहेरच केलं। आणि माझ्यासोबत तुम्ही अनिल बघू शकताय, हॅलो। आणि पुढे दिनेश आणि स्वीटेश गेलेत दोघं पण पुढे। आजकाल ते कॅमेरा समोर यायला जरा लाजत आहेत। आणि चला आपण जरा दमनला एक्सप्लोर करू। या आधी पण आपण व्हिडिओ बनवलाय 2 वर्ष आधी ऑलमोस्ट। आधीचे जर तुम्ही व्लॉग बघितले नसतील, रत्नागिरी ट्रिपचे सगळे व्लॉग्स आपण टाकलेत, ते जरूर बघा। शॉर्ट्स देखील अपलोड केले आहेत, हिंदीमध्ये पण शॉर्ट्स आणण्याचा प्रयत्न चालला आहे, जेणेकरून ज्यांना मराठी कळत नाही त्या लोकांना देखील माहिती मिळेल। तर अवश्य बघा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थोडंसं मागे येऊ आणि प्रवासाकडे बघूया। आणि दमनला जेव्हा आपण देवका बीच साईडला जातो तेव्हा हे सगळ्या गोष्टी अशा इथे मस्त बांधकाम केलं आहे। टुरिस्ट प्लेस हे बनवण्यासाठी खूप व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं आहे। खूप मोठा प्रोजेक्ट होता, जवळपास 3-4 वर्षापासून हे काम चाललेलं होतं आणि बहुतेक या वर्षाच्या सुरुवातीलाच हे पूर्ण झाले। आणि म्हणूनच म्हटलं चला आपण बघूया टाईम व्यतीत करू। आता आपण आलोय चहा वगैरे प्यायला, संध्याकाळचा टाईम। हे बघा, हे सगळं असं डेव्हलप केलं आहे लोकांना बसण्यासाठी। बेसिकली स्टे ऑप्शन्स जे आहेत ते देवका बीच साईडला खूप आहेत आणि खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असे स्टे ऑप्शन्स आम्हाला इकडे बघायला मिळाले। आणि खूप ठिकाणी आपण रूम्स वगैरे शोधले तेव्हा अजून शेवटी जी 4000ची रूम आहे ती आपण केली, काही इलाजच नव्हता। आणि पण ठीक आहे, आता काय असती ते रूम वगैरे काही हरकत नाही, तुम्ही तर त्यानुसार इकडे टाईम स्पेंड करू शकता। आणि याच साईडला देवका बीच साईडलाच तुम्हाला रूम वगैरे शोधायला ऑप्शन्स आहेत। त्याची सँड तुम्ही बघू शकताय ब्लॅक आहे आणि त्याच्यामुळेच हा ब्लॅक सँड बीचसुद्धा बोललं जातं आहे देवका बीचला। आणि इकडे खूप रॉक्स वगैरे बघायला मिळतात, इकडे आंघोळ वगैरे करणं तर प्रेफर नाही करत। आणि तिकडे बोर्डसुद्धा लावलेत की आंघोळ वगैरे नका करू, कारण की खूप रॉक्स असल्यामुळे खूप सांभाळून इकडे इजा वगैरे होण्याची शक्यता आहे। सो तुम्ही इथं भिजायच्या वगैरे इच्छेने येऊ नका। जॅम्फॉर बीचला तुम्ही भिजू शकता। दमन म्हणजे गुजरातचा गोवा, जसा महाराष्ट्राचा गोवा आपला आहे तसाच गुजरातसाठी हा त्यांचा गोवा आहे। इकडे भरपूर गुजराती लोक बघायला मिळतात व हा देवका बीच आहे। आणि देवका बीचच्या परिसरात आपण थोडासा संध्याकाळचा टाईम व्यतीत केला, सनसेट टाईम पूर्ण इकडे घालवला, थोडं मजा आली। पण पाणी इकडे खूपच काळपट आहे, इकडे भिजण्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे खरं बघायला गेलं तर। आणि इकडे खूप रॉकी पॅचेस असल्यामुळे लागू वगैरे शकतं पायाला, सो सांभाळूनच इकडून चालावं लागतं। घाणीत कसं काय कोणी पोहू शकतं, ते लोक पोहत आहेत, विचित्र आहे यार। अवघड आहे खरं म्हणजे बीच वगैरे एवढं काही खास नाही बघायला गेलं तर। पण हे जे प्रोजेक्ट यांनी निर्माण केलं आहे मरीन ड्राईव्हसारखं किंवा त्याच्यापेक्षा अपडेटेड व्हर्जन जे आहे हे खूप जास्त किलोमीटर लांबीचं आहे आणि खूप व्यवस्थित याचं बांधकाम वगैरे केलं गेलं आहे, ज्याच्यामुळे जास्त टुरिस्ट जे आहेत ते अट्रॅक्ट होत आहेत इकडे येण्यासाठी। व याचमुळे इकडे हे टुरिस्ट प्लेस झाल्यापासून खूप जास्त कॉस्ट वाढले। ज्या रूममध्ये आम्ही जवळपास 1200 राहिलेलो 2-3 वर्षाआधी त्याच रूमची कॉस्ट आता 4000 होती। आणि इथे वावरत असताना एकच विचार येत होता की आपल्या अलिबागला पण जर असं डेव्हलप केलं तर याच्यापेक्षा 10 पटीने सुंदर असं बनून तयार होईल। तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंटमध्ये कळवा। मग काय इकडचं सनसेट वगैरे झालं आणि आपण वळालो ते म्हणजे आपल्या रूमच्या दिशेने, आम्हाला रस्ताच कळत नव्हतं कुठल्या बाजून जायचं। बघा आपला स्टे या साईडला आहे, इकडे मिलन हाऊस, इकडे रुद्र हाऊस आणि आपण थांबलो आहे ते म्हणजे पिनॅकिन हाऊस। रूम जरा चांगलीच मोठी वाटली, स्पेशियस त्या बाकीच्यांपेक्षा, म्हणून आपण इकडे जर स्टे केला आहे।
खूपच ॲव्हरेज असा रूम इथे पाहायला मिळतो आहे आणि त्याची कॉस्ट पण 4,000 आहे. पण आम्ही ह्याच्यापेक्षा खूप वर्स्ट रूम बघितले आणि त्यांची कॉस्ट 4,000 होती, त्याच्यामुळे आम्हाला हा ॲक्सेप्ट करावा लागला. आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा सांगवतो आम्ही मुंबईवरून आलो आहे, तर आम्हाला अर्धे लोक तर रूमसुद्धा देत नव्हते, काय माहीत का. ओके, तर मित्रांनो हा दुसरा दिवस आहे आणि आता आपण चेकआउट वगैरे केलं आहे आणि जे दमनचे प्लेसेस आहेत ते आता व्हिजिट करूया इकडे आपण आणि बघूया आता कुठे कुठे जाता येतं. आताच 11 वाजलेत आणि भयंकर ऊन आहे आणि गर्मी, तर बघू काय काय आपण प्लेसेस व्हिजिट करायचे, काय करायचं ते सगळ्या गोष्टी आता बघूया. ओके चला, पुन्हा आपण इकडे चाय प्यायला आलो आहे. इकडे तुम्ही ऑमलेट वगैरे सगळं खाऊ शकता नाश्त्याचं. इकडे अंड्यांचे खूप पदार्थ बघायला मिळतात, पूर्ण दमनमध्ये खूप स्टॉल्स आहेत अंड्यांचे रिलेटेड फूड्सचं. घेऊया आपण इकडे चहा वगैरे. मी येतात बरोबर काम मारायला सुरुवात केली. हा आहे नानी दमन फोर्ट. त्या फोर्टवरती खूप कमी गर्दी बघायला मिळते, पोर्तुगीजांचा काळातला फोर्ट आहे. चला आतमध्ये जाऊन बघू काय काय. इकडे आतमध्ये चर्च बघायला मिळते. आणि आपण पुढे आलो ते म्हणजे मोठी दमन फोर्टकडे. हा फोर्टचा परिसर इकडे आपण बघतोय आणि आतमध्ये जाऊन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत म्हणजे पूर्णपणे दमनचे जे प्लेसेस टू व्हिजिट आहेत ना त्या सगळ्या आतमध्येच आहेत. डॉमिनिकन गार्डनपासून सगळे गार्डन्स वगैरे सगळ्या गोष्टी, चर्चेस, हे सगळे आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात. जेव्हा 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज हे दमनमध्ये राहत होते, त्यांनी पूर्ण वस्ती त्यांची बनवलेली होती, कॉलनी जी म्हणतात तशी कॉलनी सेटअप केलेली होती या फोर्टच्या आतमध्ये. सगळ्यात पहिले त्यांनी 16व्या शतकामध्ये या किल्ल्याचं निर्माण केलं आणि सोबतच याच ठिकाणी त्यांनी बरंच काळ वास्तव्य केल्यानंतर ब्रिटिश आले आणि मग तेव्हा त्यांचं जर असं एक्झिस्टन्स कमी झालं, पण त्या गोष्टी त्यांनी ज्या बनवल्या त्या अजून पण आपल्याला तिथे खूप व्यवस्थित अवस्थेत बघायला मिळतात. इकडे ते गोव्याच्या फाउंटेन सारखं आहे. आता किल्ल्यामध्येच हे सगळं, हे सगळं जुनं चर्च. इकडे सगळे ऑफिसेस आहेत. हे सगळं खूप जास्त आता डेव्हलप केलं आहे टुरिस्ट प्लेससारखंच, आणि आधी जेव्हा मी लास्ट टाईम आलो तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं आणि आता खूप अमेझिंग असं बनवलेलं बघायला मिळतं आहे, जेणेकरून एक चांगला टुरिस्ट स्पॉट लोकांना मिळेल. सो हे सगळं आहे. बेसिकली तुम्ही जर संध्याकाळी आला तर खूप चांगलं आहे, नाहीतर उन्हामध्ये सकाळी हालत खराब होते आमची. आता विहीर वगैरे बनवले. इकडून तुम्ही वरती पण जाऊ शकता. पण इतक्या उन्हात नॉट रिकमेंडेड, बट ऑब्विसली तुम्हाला लोकेशन्स वगैरे कळलेत, तुम्ही इकडे येऊ शकता, टाइम स्पेंड करू शकता. आणि मग काय, बरीच दुपार झाली आणि आता आपण परत आपला परतीचा प्रवास चालू केला, तो म्हणजे आपल्या आपल्या घराच्या दिशेने. ओके,
तर मित्रांनो ही होती दमणची ट्रीप. तुम्ही देखील दमणला येऊ शकता. बेसिकली खूप असं टुरिस्ट पॉईंटसारखं करण्यात आलं आहे आणि टाईम स्पेंड करण्यासाठी ओके आहे. तर तुम्हाला विकेंडला दुसरे काही ऑप्शन्स नाही. जवळपास 175-170 किलोमीटर मुंबईपासून आहे आपल्याला. त्यानुसार तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला इकडे येण्याचा प्लॅन करायचा आहे तर. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत देखील शेअर करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग. आणि पालघर क्रॉस करून आपण मनोरला आलो आणि मनोरला या हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं. खूप सुंदर या जेवणाची चव होती. तर तुम्ही पण कधी वाटेत जर येत आहे हायवेने इकडे येताना तर इथे तुम्ही नक्कीच जेवण करू शकता. खूप चांगलं आहे.